लोणावळा नगर परिषदेच्या वतीने ओला कचरा आणि सुका कचरा यासाठी डस्टबिनचे वाटप करण्यात आले. टाटा पॉवर कंपनीच्या माध्यमातून डस्टबिन उपलब्ध करण्यात आली. यावेळी लोणावळा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक जितेंद्र उर्फ बाळासाहेब जाधव, दिलीप दामोदरे, आरोग्य समिती सभापती बृंदा घनात्रा, पाणी पुरवठा सभापती पूजा गायकवाड, नगरसेविका गौरी मावकर, भाजपा शहराध्यक्ष धर्मेंद्र उर्फ बाबा शेट्टी, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड, अरुण लाड, हर्षल होगले यांच्यासह टाटा पॉवर कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. बलवन येथील महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डस्टबिनचे वाटप करण्यात आले. डस्टबिनचा वापर कचरा साठविण्यासाठीच करा असे आवाहन नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांनी महिलांना केले. स्वच्छ सर्वेक्षण 2018 या उपक्रमा अंतर्गत लोणावळा शहराच्या स्वच्छतेत सुधारणा झाल्याचे टाटा पॉवर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. डस्टबिन वाटपावेळी वलवण गावाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.